मी 100% म्हणतो ह्या स्टेजवर नाही तर बिंदू चौकात सांगेन माणिक भ्याले 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 100% भ्याले भ्याले नसते तर हे छाननी तार जोडवायचं कारण काय होतं? किती मोठा बंटी पाटील झाला तर बंटी पाटील बावड्याचा आहे ही ओळख मी या ठिकाणी विसरू शकत नाही, कोणते पुसू शकत नाही. राज्य कुणाचं आणायचं आहे? बंटी पाटलाचं आणायचं नाही तर 12,000 सभासदांचं आणायचं आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. की या मंदिरातलं सगळंच देव म्हणजे मशिनरी बिशनरी सगळी भेडकायला गेल्या गुरुजी. इथं काय तिने शिल्लक ठेवायला नाही. पूर्वी राजारामची साखर कोल्हापूर शुगर मिल म्हणलं की व्यापाऱ्यांच्या मध्ये उत्साह असायचा, साखरेचा दर्जा असायचा. परंतु गेल्या 10-20 वर्षामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली हे उघड्या डोळ्यानं अनेक लोक या ठिकाणी बघतायत, सांगतायत. मला वाटतंय एखाद्या कारखान्याच्या इतिहासामध्ये कामगार वर्ग हा 10-20% विरोधात असतो किंवा 5% विरोधात असतो. गाव लेवलचं राजकारण असतं, एखादा संचालक मंडळाचं उणंधुणं या ठिकाणी असतं, त्यामुळे 2-4% कामगार जरा या ठिकाणी नाराज असतात. परंतु या 25 वर्षाच्या राजकारणात मी पहिल्यांदा बघतोय की एखाद्या सहकारी संस्थेमध्ये जवळजवळ 70-80% कामगार आज स्पष्टपणे नाराजी व्यक्त करताना या ठिकाणी दिसत. ज्याचा अनुभव वकील साहेब मी गोकुळमध्ये देखील अनुभवला. गोकुळची निवडणूक लढवत असताना जसं सगळ्या मतदारांनी मला सहकार्य केलं, ज्या पद्धतीनं मतदारांनी पाठिंबा दिला त्याच पद्धतीचा पाठिंबा सगळ्या गोष्टी सांगण्यामध्ये कामगार आणि गोकुळच्या सहकार्य देखील त्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी केलं होतं. एखाद्या निवडणुकीची साधारणपणे नस राजकारणामध्ये आपल्याला माहीत असते. आम्ही 20-25 वर्ष राजकारणामध्ये आहोत. एखाद्या गावात गेल्यानंतर माणसं डोळ्यात डोळा घालून बघा लागले की वळखायचं आहेत आपल्या बरोबर, डोळा चुकवा लागले की वळखायचा कार्यक्रम करणार आहेत. अरे हा अनुभव मी घेतलेला आहे राजकारणात, 25 वर्ष आहे मी. माणूस नजर चुकवा लागला की वळखायचं काहीतरी बिघडले गणित बाबा, नुसतीच गर्दी झालेली आहे हे लक्षात येतं. आणि एखाद्या गावात गेल्यानंतर उत्साह लोकांचा प्रतिसाद बघितल्यानंतर आज स्वयंस्फूर्तीनं म्हणजे मी उभा राहिलो या पॅनलचा प्रमुख म्हणून नाही तर मला वाटतं पहिल्यांदा 25 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं मगाशी सांगितलं ऊर पेटून आलेला आहे तशा पद्धतीनं सभासदांची भावना आता तीव्र झालेला आहे की कुठल्याही परिस्थितीत परिवर्तन करायचं शिवाय या ठिकाणी थांबायचं नाही. ही भूमिका आता सभासदांनी निश्चितपणे या ठिकाणी घेतली. वातावरण बदलत चाललेलं आहे, वातावरणातला बदल लक्षात आलेला आहे. आणि ह्या वातावरणातला बदल लक्षात आल्यामुळेच हे 28-29 अर्ज छाननीत उडवायचं काम या ठिकाणी केलं. हे अर्ज उडवायचं काम या मंडळींनी केलं. एवढाच माणकांना आत्मविश्वास होता, एवढा कारभार स्वच्छ होता, एवढा कारभार धुतल्या तांदळासारखा होता तर मग काय 29 जणांचे अर्ज छाननीत बाद केले? हू द्याची होती लढाई, उमेदवार लढले असते, 12,000 सभासदांनी निर्णय घेतला असता कुणाला निवडून द्यायचं? निवडणुकीला उभंच न राहू द्यायचं हे षडयंत्र रचण्याची काही गरज होती असं मला या ठिकाणी वाटत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या जिल्ह्यामध्ये राजकारण या मंडळींनी केलं ते दहशतीचं राजकारण केलं, गुंडगिरीचं राजकारण या ठिकाणी केलं. तो 25 वर्षापूर्वीचा काळ वेगळा होता. प्रत्येकाला माने सर म्हणतात तसं आपलंसं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. माने सर इकडं की लगेच उलट्या बाजूचा माणूस पकडायचा आणि आपलं साधून घ्यायचं असं एक राजकारण 25 वर्षीनं माणिक कंपनीनं या ठिकाणी केलं. आणि म्हणून पवार साहेब म्हणले ते खरं आहे, कदाचित पहिल्यांदा वकील साहेब तुम्ही बोलला पहिल्यांदा ताकदीनं त्यांच्या विरुद्ध खंबीरपणे कोण लढत असेल सगळ्यांना घेऊन बरोबर, तर मला वाटतं मीच ती लढाई सातत्यानं या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सातत्यानं करतो. मी कसं वाचवलं काय वाचवलं ते सांगणार नाही. अमोल माणिक फार लहान होते, त्यांना म्हणा वडिलांना आणि आईंना विचारा की बंटी पाटलाचे उपकार 2005 साली मी ज्यावेळी आमदार होतो विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते
पी एन पाटीलांनी मी काय केलंय हे वडिलांना आणि आईंना जाऊन विचार, मग तू माझ्या विरुद्ध बोलायचं धाडस या ठिकाणी करणार, मग तुझी हिम्मत होणार नाही की माझ्या विरुद्ध बोलायचं. आज जे स्वातंत्र्य या ठिकाणी राजन शिंदेला जाऊन विचार की कशा परिस्थितीमध्ये तुम्ही होता, तो काळ काय होता हे त्यांना या ठिकाणी लक्षात येणार. तो इतिहास आहे, त्या इतिहासात ठीक आहे काही बाबतीमध्ये त्या गोष्टी घडत गेल्या, परंतु या सगळ्यांचा अनुभव माडी कंपनीचा मी सातत्याने या ठिकाणी घेतला. 2014 ची निवडणूक या जिल्ह्याने या ठिकाणी बघितली. मुन्ना माडकांना मदत करत असताना मुश्रीफ साहेबांनी पुढाकार घेतला. अगदी दिल्ली बसना गल्लीपर्यंत सगळ्यांचे मला फोन आले की राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे आपण लढतोय, देशामध्ये मोदी लाट आहे, या लाटेमध्ये कुठल्याही परिस्थितीत खासदार निवडून आले पाहिजे, आणि म्हणून त्यावेळी आम्ही सगळं विसरून मदत करण्याची भूमिका या ठिकाणी स्वीकार. सो मे महिन्यात ह्यांना खासदार केलं, हातावर पाणी घातलं, पाणी वाळायच्या आधी ऑक्टोबर महिन्यात त्यांनी माझ्या उलटा उमेदवार देण्याची भूमिका या ठिकाणी स्वीकार. म्हणजे जी माणसं मदत केलेल्या माणसाला ताबडतोब या ठिकाणी पाटीत खंजीर खुपसण्याचं काम करतात, माझ्यासारख्याला हे फसवू शकतात, तुम्हाला जाता जाता फसवतील हे सभासदाने या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. माझ्यासारख्याला ही अशी वागणूक मिळत असेल, या जिल्ह्यामध्ये असा कोण माणूस आहे की ज्यांना माडक ज्यांना ज्याच्याकडून माडक माडक ज्याचा विश्वासघात माडकाने या ठिकाणी केला नाही असा कोणी जिल्ह्यात या ठिकाणी सापडला नाही. ज्या पायरीवरून हे वरती गेले त्या पायरी तोडायचं काम, त्या पायरीला लात मारायचं काम या मंडळींनी सातत्याने या ठिकाणी केलं. मग स्वर्गीय बाळासाहेब माने साहेब असू देत, मंडलिक साहेब असतील, किंवा या जिल्ह्यातला प्रत्येक नेता असू दे, प्रत्येकाला वापरून घेण्याचं काम या मंडळीने केलं. परंतु खऱ्या अर्थानं गेल्या 10 वर्षामध्ये सातत्यानं एकांगी लढा देण्याची भूमिका आम्ही स्वीकारली, ती तत्वानं या ठिकाणी स्वीकारली. जे तत्व मला पटलं नाही त्या तत्वाच्या विरोधात लढाई करण्याची भूमिका गेल्या 10 वर्षामध्ये सातत्यानं आम्ही या ठिकाणी स्वीकारली. 2014 ला त्यांना मदत करून बघितली काय परिणाम होतोय, काय त्यांना त्यांचे रंग काय याचा अनुभव या जिल्ह्यानं या ठिकाणी घेतला. हा जिल्हा कोल्हापूरचा स्वाभिमानी जिल्हा आहे, हा असा कुणाच्या पाठीमागण्या जाणारा या ठिकाणी जिल्हा नाही. आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या जिल्ह्यानं तर आताच्या फोडासारखं जपण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. हे माझं काही कर्तृत्व नाही, परंतु सामान्य माणसाचा विश्वास मिळवायचं काम बंटी पाटलानं सातत्यानं या ठिकाणी केलंय. आज सकाळी 8 वाजता आमच्याकडे आला तरी सामान्य माणसाला न्याय आम्ही देतो, रात्री 11 वाजता आलं तरी सामान्य माणसाची कामं या ठिकाणी करतो, 12 वाजता झोपायला जाऊन 4 नंतर आमचा दिवस या ठिकाणी चालू होत नाही, सामान्य माणूस आला तर आमच्या शिरा या ठिकाणी वर होत नाही. आम्ही सामान्य माणसाचं काम करायचा प्रयत्न सातत्यानं या ठिकाणी करतो. काय कर्तृत्व आहे तुमचं या जिल्ह्यामध्ये हो? 18 वर्ष तुम्ही आमदार म्हणून या जिल्ह्यामध्ये काम केलं, 28 वर्ष राजाराम करकरांना तुम्ही ताब्यात या ठिकाणी ठेवला. हिम्मत असेल बाप लेकांना या ठिकाणी एखाद्या गावात जावं, कामगार घ्यायचं नाही, कोण घ्यायचं नाही, आणि 10 घरं सभासदांची उडकून दाखवावी, 1,00,000 रुपये बक्षीस द्यायला या ठिकाणी तयार. हिम्मत असेल तर जावं एखाद्या गावामध्ये, कुणाचाही मदत न घेता 28 वर्ष कारखान्याची सूत्र तुमच्या ताब्यात ठेवली, एखाद्या सभासदाचं घर तुम्हाला माहित नाही. माने सर विसरले भाषणात बोलायला, संचालक वारला तरी त्या संचालकाच्या घरला भेटायला सुद्धा ही मंडळी कधी गेली नाहीत, ही आता आम्हाला सांगतायत सभासदाला न्याय देणार, हे आम्हाला सांगतायत राजाराम कारखाना वाचवणार, हे आम्हाला सांगतायत राजाराम कारखान्यातल्या शेतकऱ्याला या ठिकाणी दर देणार. मग 28 वर्ष काय तुम्ही झोपा काढल्या काय? 28 वर्ष सभासदाला न्याय का दिला नाही? 28 वर्ष 200 रुपये दर तुम्ही कमी दिलात याची उत्तरं द्या. निवडणूक राजाराम कारखान्याची का डीवाय पाटील कारखान्याची आहे मला कळत नाही. सगळीकडे बोर्ड लागल्यात राजाराम आणि डीवाय पाटीलची तुलना या ठिकाणी चाल. आनंद आहे, माझी प्रसिद्धी जरा जास्त होत्या, माझं चांगलं सगळं सांगायची संधी या निमित्ताने या ठिकाणी मिळत्या, हरकत नाही. कारण की शेवटी तुम्ही जो कारभार केला तो सांगायला या ठिकाणी मी कधी कमी या ठिकाणी पडणार नाही. अमोल माडिक काल कुठेतरी बोलले की आम्ही म्हणतोय माडिक भ्याले, मी 100% म्हणतो ह्या स्टेजवर नाही तर बिंदू चौकात सांगेन, माडिक भ्याले 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 100% भ्याले. भ्याले नसते तर हे छाननीदार जोडवायचं कारण काय होतं? अमोल माडिक म्हणले की माडिक भ्याले आणि बंटी पाटलाच्या घरी आले त्यावेळी बंटी पाटील घरात बाहेर पडले नाहीत. बाळ तू लहान आहेस, मी घरात बाहेर न पडणारा पाटील नाही, मी त्या दिवशी पुण्यात होतो, मी जर असतो तर
काय झालं असतं हे निश्चितपणे या कोल्हापूर जिल्ह्याने या ठिकाणी बघितलं असतं. मला चॅलेंज या ठिकाणी करू नका. माझं काय आणि माणिक म्हणजे काय, गुंड आहे का, आलता मला मारायला आलता का, हे देखील पोरग्याने या ठिकाणी स्पष्ट केलं पाहिजे. म्हणजे भ्याले नाही तुमच्या घरात आले दारात आले म्हणजे काय मारा आलतं का मला, म्हणजे पूर्वीचे काय जे काय इतिहास आहे तो या जिल्ह्याने बघितला तो करायला आलते का, हाही खुलासा मुलाने या ठिकाणी केला पाहिजे. आणि म्हणून जे काय बोलायचं काही बोलण्याची भूमिका ही मंडळी या ठिकाणी स्वीकारतात, ह्यांना वाटतं हेच छान आहेत, हे बोलतात म्हणजे आम्ही ऐकायचं. आमचा जन्म कोल्हापुरात झालाय, आम्ही कोल्हापूरच्या मातीचे आहोत, या मातीत आम्ही जन्माला आलोय, तुम्ही बाहेर न येऊन आम्हाला शहाणपणा शिकवू नका. ही कोल्हापूरची जनता तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही हे जाहीरपणे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. या माणसानं या कोल्हापूरचा स्वाभिमान विकला, या माणसानं शिरोली गावची बदनामी केली. मला तर ज्या ज्यावेळी मी म्हणलं माणिक शिरोलीचे, शिरोलीकर एकदा शिष्टमंडळ घेऊन आले, साहेब शिरोलीची बदनामी करू नका, शिरोलीचं नाव घेऊ नका, हे शिरोलीचे नाही आहेत, ह्यांच्यामुळं शिरोली बदनाम झालं, ह्यांच्यामुळं कोल्हापूर बदनाम झालं. या जिल्ह्यामध्ये राजकारणामध्ये कीड कुणी आणली असेल तर ती या माणिक कंपनीने या ठिकाणी कीड आणली. बाप काँग्रेसमध्ये, पुतण्या राष्ट्रवादीत, मुलगा भाजपमध्ये, हे या जिल्ह्याने या ठिकाणी बघितलं आणि एकाच वेळी फुली मारायचं ठरवलं. आता राहिलेली राजारामचे सुद्धा या ठिकाणी कंटका पाडायचा भूमिका आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल. हा कारखाना यांच्या मालकीचा नाही, हे संस्थापक नाहीत, हिने शेअर्स गोळा केलेले नाहीत, गावोगाव फिरून शेअर्स गोळा केलेले नाहीत. बंटी पाटलानं डीवाय पाटील कारखान्यासाठी रात्रीचा दिवस केला, शेअर्स गोळा केले, लोकांच्या दारामध्ये जाऊन कर्ज या ठिकाणी घेण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. तुमचं योगदान या राजाराम कारखान्यामध्ये काय आहे? तुमचं योगदान शून्य या ठिकाणी आहे. आणि म्हणून जे योगदान नाही आहे ते या खुर्ची गरम करत गेले 28 वर्ष बसलेले आहेत. आत्ता म्हणून गरज आहे, आत्ता वेळ आलेला आहे, अब नाही तो कभी नाही, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. आज आम्ही संधी दवडली तर उद्या आमच्या ताब्यातनं कारखाना गेला तर त्याचा दोष आम्हालाच या ठिकाणी असणार आहे. सभासद म्हणून आज आम्ही निर्णय नाही घेतला तर याचं पाप आमच्यावर लागणार आहे. या पापाच्या धनी आम्ही असो, माणकांना शिव्या देऊन माणकांना बोलून काय फायदा असणार नाही. आज या लोकशाहीमध्ये येणाऱ्या 23 तारखेला आम्ही जर निर्णय घेतला नाही, योग्य निर्णय या ठिकाणी घेतला नाही, अंगठी समोर या ठिकाणी शिक्का मारला नाही तर या पापाच्या धनी आम्ही असणार आहोत. 12,000 सभासद या पापाच्या धनी असणार आहेत हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. आत्ता कळवळ आला यांना सभासदांचा, आत्ता कळवळ आला पानंदीचा, कुठं होते 28 वर्ष पानंदी का दिसल्या नाहीत, का 28 वर्षात 1 रुपया या ठिकाणी दिला नाही, शेअर्स ट्रान्सफर या ठिकाणी केले नाहीत. ज्यावेळी येलूरचे 600 सभासद केले त्यावेळी कोल्हापुरातले 500 सभासद करायला तुमचे हात कुणी बांधले होते का, हा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि म्हणजे माणसं आपल्या मातीशी नाळ या माणसाची नाही. आज या लाटोडे गावातला प्रत्येक माणूस, गावावर कुठलं संकट आलं मी भेंडाऱ्याचा आहे म्हणतो, मी खोचीचा आहे म्हणतो, ह्यांना अधिकार आहे का कोल्हापूरचा आहे म्हणण्याचा, हा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा. मी जाहीरपणे सांगतो मी बावड्याचा आहे. जगात कुठेही गेलो, कितीही मोठा बंटी पाटील झाला तर बंटी पाटील बावड्याचा आहे ही ओळख मी या ठिकाणी विसरू शकत नाही, कोण ते पुसू शकत नाही. तुम्ही कोल्हापूरचे आहात का, हा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे. जे ज्यांचा कोल्हापूरशी नातं नाही, ज्या मातीचा यांचा संबंध आहे, ती माणसं गेले 25 वर्ष वेगवेगळ्या निमित्तानं आमच्यावर राज्य करतायत. आता वेळ आलेली आहे हे राज्य बाजूला करायचं. राज्य कुणाचं आणायचं आहे? बंटी पाटलाचं आणायचं नाही तर 12,000 सभासदांचं आणायचं आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. मी आधीच निवडणुकीत सांगितलेलं आहे ही लढाई माझी आणि मालकांची नाही आहे, ही लढाई 12,000 सभासद विरुद्ध येलूरचे 600 सभासद अशी लढाई आहे. हा निर्णय आता 23 तारखेला लागणार आहे. मतदान जे करायचं आहे ते कोल्हापुरातल्या सभासदाच्या मालकीचा हा कारखाना करायचा आहे, यासाठी ही लढाई या ठिकाणी लढायची आहे. माझा स्वार्थ कुठलाही या ठिकाणी नाही आहे. मी अनेक भाषणामध्ये सांगितलं, भगवान पवारांचं नाव आम्ही घेतो की भगवान पवारांनी या कारखा सहकारी केला, उद्या आमच्या तिसऱ्या पिढीनं आमचं नाव घेऊ नये, माडीक लुटत होते आणि बंटी पाटलानं काय केलं नाही, हे पाप मला नको म्हणून ही निवडणूक लढवायची, हे पाप मला नको आहे म्हणून या निवडणुकीत
परिवर्तन करायचं आहे. आज 29 उमेदवार तुम्ही उडवायचं काम या ठिकाणी छाननीमध्ये केले. हिम्मत होती, द्यायला नव्हता, तर ठेवायचं होतं सर्जेराव मानेंचा अर्ज, ठेवायचं होतं 29 जणांचा अर्ज. होऊन जाऊ दे, लढाई झाली असती तर सभासदांच्या मध्ये. आम्ही परवा देखील त्यांना सांगितलं, या कारखाना सभासदांचा करायचा आहे. बाप लेकानं दोघांनी माघार घ्यायची होती, उभे करायची होती 21 लोक. आमचे 21 आणि या 21 मध्ये लढाई झाली असती, 12,000 लोकांनी निर्णय घेतला असता कुणाला मतदान या ठिकाणी करायचं. परंतु यांना सोडवणार नाही. या कारखान्याचे जीवावर बेडक्याचा कारखाना यांनी काढला. या कारखान्यातली मशिनरी लुटून बेडक्याला या ठिकाणी नेली. या कारखान्यातल्या टोळ्या, या कारखान्यातला फील्डमन, गट ऑफिस राजाराम कारखान्याचं ऊस मात्र बेडक्याला जातोय हे वास्तव या जिल्ह्यातलं आहे. आज जानेवारी महिन्यामध्ये सगळे कारखाने चांगल्या पद्धतीने चालतात. इथला मधला कारखाना नोकेन या ठिकाणी होते. टोळीवाले सांगतात 2 खेपा राजारामला करायच्या आणि 1 खेप बेडक्याला करायचे, त्याशिवाय आम्हाला टोळी या ठिकाणी करू देत नाहीत. हे पाप या मंडळीने केले. राजाराम कारखान्याचे वातात जर कुणी केले असेल तर या माडी कंपनीने केलेले आहे. आणि त्यांना सुट्टी द्यायची असेल तर येणाऱ्या 23 तारखेला आमटी या चिन्हासमोर शिक्के मारा. उमेदवार कोण आहेत बघू नका. मी उमेदवार आहे असं समजा, सर्जेराव माने सर उमेदवार आहेत असं समजा. आम्ही तुम्हाला शब्द देतो, आज 200 रुपये दर कारखान्याचा या ठिकाणी कमी आहे. बंटी पाटलाचा कारभार चोख आहे. गोकुळमध्ये आम्ही 10 आणि 11 रुपये दरवाढ या ठिकाणी दिली. पारदर्शकता आणण्याचं काम या ठिकाणी केलं. गोकुळला लुटायचं काम माडकाने या ठिकाणी केलं. गेले अनेक वर्ष 25-30 टँकर त्यांचे होते, ते बंद झाले. या सगळ्या गोष्टी पारदर्शकता आम्ही गोकुळमध्ये आणल्या. आज त्यांना देखील भीती आहे. राजाराम कारखान्यामधले जे या ठिकाणी त्यांची कमाई आहे ती थांबणार. त्यांना सभासदांचं हित महत्वाचं नाही, शेतकऱ्यांचं हित महत्वाचं नाही. शेतकऱ्याचं हित असतं तो को जनरेशन केलं असतं, डिस्ट्री केली असती, 200 रुपये चढ शेतकऱ्याला या ठिकाणी दिले असते. हे काही काम गेल्या 25 वर्षामध्ये या मंडळीने केलेलं नाही. आणि या पापाचा घडा आता भरलेला आहे. तो पापाचा घडा फोडायचा असेल तर येणाऱ्या 23 तारखेला आपली जबाबदारी असेल. मत मला नकोय, मत 12,000 सभासदांच्या मालकीचा कारखाना करण्यासाठी पाहिजे. बंटी पाटलाला सत्ता नकोय, माझा कारखाना माझा मला या ठिकाणी, मला सत्ता पाहिजे. ती फक्त शेतकऱ्यासाठी पाहिजे, शेतकऱ्याला 4 पैसे मिळवून द्यायचे त्यासाठी ही सत्ता मला अभिप्रेत आहे. आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आपल्याला असणार आहे, दुसरा कुठलाही विचार करू नका. कोण काय म्हणतं याच्यापेक्षा देखील हा कारखाना सभासदाच्या मालकीचा झाला पाहिजे. ही भूमिका आपण घ्यावी. आणि लाटोड्यामध्ये 100% मतदान या ठिकाणी परिवर्तन पॅनलला व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.